आपल्यापैकी प्रत्येकाला असं वाटत असतं की आपली स्किन ही कायमशी क्लिअर असावी, हो ना? म्हणजे एकही पिंपल नकोय, एकही त्याच्यावरती डाग नकोय, पिगमेंटेशन, डार्क सर्कल्स या अशा कोणत्याही समस्या आपल्याला झालेल्या नको असं प्रत्येकाला फील होत राहतं, हो ना? तुम्हालाही ते नक्की होत असेल. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 महत्त्वाच्या टिप्स देणार आहे ज्यामुळे तुमची स्किन ही कायमशी क्लिअर राहू शकते. चला सगळ्यात पहिला उपाय जाणून घेणार आहोत, मुलतानी माती आणि गुलाब पाणी. आता हा सगळ्यात सोपा उपाय आहे आणि महत्त्वाचा प्रत्येक स्किन टाईपला सूट होणारा उपाय आहे, त्यामुळे तुम्ही दिवसातून किंवा तर 2 दिवसातून एकदा असा हा उपाय करू शकता. लक्षात असू द्या, जर तुम्हाला मुलतानी माती लावल्यानंतर थोडं इचिंग होत असेल, काही स्किनना काही जणांना तो प्रॉब्लेम होतो, तर तुम्ही आधी पॅच टेस्ट करा आणि मग हे उपाय ट्राय करा, किंवा तर तुम्ही तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तुमच्या स्किन टाईपनुसार तुमच्या स्किनवरती काय सूट होईल हे विचारून घेतल्यानंतर तुम्ही ते ट्राय करू शकता. हा पहिला उपाय होता मुलतानी माती आणि गुलाब पाणीचा. 15 मिनिटांसाठी फेस पॅक अप्लाय करा. 15 मिनिटांनंतर तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरती पाणी अप्लाय करत हलकं रब करा आणि मग वॉश करा. याने काय होईल तर हलकं स्क्रबिंगही होईल, ज्याच्यामध्ये जास्त मोठे कण नसल्या कारणाने तुम्हाला अगदी सॉफ्ट स्क्रबिंग करण्याचा चान्स मिळेल. दुसरा उपाय आहे बेसन, हळद आणि दूध. आता 1 चमचा बेसन, त्यामध्ये चिमूटभर हळद मिक्स करा. जास्त हळद यूज केली तर तुमच्या चेहऱ्यावरती पिवळटपणा जास्त दिसत राहतो, त्यामुळे तुम्ही चिमूटभर हळदच यूज करायची आहे. आणि दूध पेस्ट बनेल इतकं यूज करून तुम्ही ते चेहऱ्यावरती अप्लाय करून 10 मिनिटांनी वॉश केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर असलेली डेड स्किन तर निघून जातेच, शिवाय तुम्हाला धूळ किंवा माती किंवा तुम्ही प्रदूषणात बाहेर गेला असाल आणि टॅनिंग झालं असेल तर ते सुद्धा लवकर रिमूव्ह होण्यासाठी मदत मिळते. सो प्रत्येक दिवसात तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल, म्हणजे आज केलाय उद्या केलाय, कसे स्किनला सूट होणारा असा हा उपाय आहे. याशिवाय तुम्हाला जर वेळ मिळतच नसेल तर आठवड्यातून तुम्ही 3 वेळा हा उपाय करू शकता. तिसरा उपाय चंदन पावडर आणि गुलाब पाणी. सो 1 चमचा चंदन पावडर, त्यात गुलाब पाणी ॲड करून तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा. 10 मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या. लक्षात असू द्या, तुम्हाला या सगळ्या उपायांचा इफेक्ट तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही हा पॅक लावल्यानंतर निदान 7 ते 8 तास चेहऱ्यावरती इतर काही अप्लाय करत नाही आहात, तेव्हाच या गोष्टींचा या वस्तूंचा तुमच्या चेहऱ्यावरती चांगला इम्पॅक्ट दिसू शकतो. म्हणूनच मी नेहमी तुम्हाला सजेशन असा देईन की रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही स्किनकेअर रुटीन फॉलो केलं तरच तुमच्या स्किनला ब्रीद करण्याचा चान्स मिळतो, ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि त्यामुळे तुमची स्किन ही आतूनच क्लिअर होत जाते. चौथा उपाय आहे दुधाची साय आणि हळद. आता हा उपाय पर्सनली मी ट्राय करते अँड ट्रस्ट मी, खूप चांगला इम्पॅक्ट येतो. दुधाची साय, तुम्हाला निदान 2 चमचे दुधाची साय घ्यायची आहे. त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून ही जी पेस्ट बनेल ही चेहऱ्यावरती अप्लाय करून तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता. नेक्स्ट डे तुम्ही चेहरा सकाळी उठल्यावरती वॉश करायचा आहे. ऑफकोर्स काही जणांना फील होईल की अरे रात्रभर हे लावून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला चेहरा खूप चिकट जाणवेल, चिपचिप वाटेल, असं अजिबात नाही आहे. चेहऱ्यावरती ते अप्लाय केल्यानंतर तुम्ही फॅन किंवा एसीमध्ये व्यवस्थित बसा, सो दॅट ते सुकेल व्यवस्थित आणि मग तुम्ही जाऊन बेडवरती जाऊन झोपायचं आहे. नेक्स्ट डे तुम्ही चेहरा वॉश करू शकता. पुढचा जो दिवस आहे म्हणजे नेक्स्ट डे, तुमचा कम्प्लीट चेहरा तुम्हाला खूप क्लिअर झालेला दिसेल आणि खूप जास्त शायनी आणि खूप जास्त क्लिअर झालेला दिसून येईल. सो हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करू शकता, एस्पेशली जेव्हा कुठेही तुम्हाला फंक्शनला जायचं आहे आणि तुमच्याकडे पार्लरला जायला वेळ नसेल, तर हा उपाय ट्राय केला तर नक्कीच चेहरा चांगला राहील. 5वा आणि सोपा उपाय आहे कोरफड जेल आणि हळद. आता ज्यांच्या चेहऱ्यावर सतत पिंपल्स येत राहतात किंवा सतत ज्यांना धुळीचा त्रास होतो किंवा चेहऱ्यावरती डाग तसेच राहिलेले असतात, त्यांच्यासाठी हा उपाय आहे 1 चमचा कोरफड जेल. त्यामध्ये चिमूटभर हळद टाकून चेहऱ्यावरती मसाज करत अप्लाय करा. 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने वॉश करून घ्या. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करायचा आहे, लक्षात असू द्या. काही जणांच्या स्किनवरती कोरफड जेल सूट होते तर काही जणांच्या स्किनवर होत नाही, त्यामुळे त्याचीसुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. असे सोपे उपाय फॉलो केले तर 15 ते 20 दिवसातच तुमचा चेहरा हा खूप क्लीन होईल आणि ग्लोईंग बनेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. पाहत रहा लोकमत सखी.